नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी दशांश अपूर्णांकाचा पुढचा भाग घेऊन आलो आहे। जर आपल्याला पाठीमागचे भाग पाहायचे असतील तर वरती आय बटन आहे बघा, त्या आय बटनावर क्लिक करा। आपल्याला दशांश अपूर्णांकाच्या संबंधी महत्त्वाचे आवश्यक असे पाठीमागचे भाग पाहायला मिळतील। आज मी दशांश अपूर्णांकाच्या संदर्भाने फार महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, समजून घेऊया दशांश अपूर्णांक कोणकोणत्या प्रकारचे असतात। दशांश अपूर्णांक कोणकोणत्या प्रकारचे असतात हे समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला काही उदाहरणं घ्यावी लागतील आणि त्यातून आपण ते समजून घेऊया। बघा, मी उदाहरण घेतो 13.8 हा व्यवहारी अपूर्णांक आहे। आता या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करू आपण। तर याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना आपण पाहिलं आहे की 13 8 भाग द्यावा लागेल। मग 8 × 1 = 8, 5 उरले, 8 × 5 ला भाग जात नाही। दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना वरती दशांश चिन्ह लिहितो आपण आणि 5 समोर शून्य लिहितो। आता 8 × 50 ला भाग देऊ, 8 × 6 = 48, खाली उरले 2। पुन्हा आता इथं 8 × 2 ला भाग द्यायचा आहे आपल्याला, बघूया काय होतं। परंतु एक लक्षात मात्र ठेवायचं की 8 जेव्हा आता 2 ला भाग जात नाही म्हणून वरती दशांश चिन्ह किंवा शून्य द्यायचा नाही, तर इथं फक्त शून्य ला चढवत चालायचं। तर 8 × 20 ला भाग देऊ, 8 × 8 = 16, 4 उरले, पुन्हा शून्य देऊ, 8 × 5 = 40। आता मात्र आपल्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी 8 भाग देता देता भागाकाराची क्रिया संपली, बाकी शून्य उरले म्हणजे भागाकाराची क्रिया संपली आणि आपल्याला दशांश अपूर्णांक मिळाला 1.625। अजून एक उदाहरण घेतो मी, 17.6, याचंही दशांश अपूर्णांकात रूपांतर करून बघू आपण। आता 17 ला 6 भाग देऊया, 6 × 6 = 12, 7 × 3 = 18, म्हणजे 6 × 2 = 12 भाग जाईल, वजा केले 5 उरले। आता 6 × 5 ला भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह देऊन घेतलं, इथं 50 झाले, 6 × 8 = 48, वजाबाकी केली 2 उरले। आता पुन्हा शून्य देऊ, 6 × 6 = 12, 7 × 3 = 18, 7 × 3 = 18, पुन्हा 2 उरले। आता पुन्हा शून्य देऊ, 7 × 3 = 18, पुन्हा 2 उरले, पुन्हा शून्य देऊ, 7 × 3 = 18। तर अशा पद्धतीने आपल्या हे लक्षात येईल, पुन्हा 2 उरतील। आता हा भागाकार कोणत्याही पायऱ्यांपर्यंत करत गेलो तरी सुद्धा हा भागाकाराची क्रिया संपणार नाही, कारण प्रत्येक वेळेस बाकी 2 उरत जाईल। मग आता ह्या ठिकाणी आपण हे लक्षात घेऊया, 3 हा अंक पुन्हा पुन्हा येतोय, मग या ठिकाणी याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर लिहिताना 2.83 हा 3 पुन्हा पुन्हा येतो, म्हणून याच्या डोक्यावर एक आडवी रेषा द्यायची असते। तर या ठिकाणी लक्षात घ्या की 2 वेगवेगळ्या प्रकारचे दशांश अपूर्णांक आपल्याला मिळाले। हा दशांश अपूर्णांक असा होता की ज्याचा भागाकार करून आपल्याला दशांश अपूर्णांकाचं रूप आपण मिळवलं आणि भागाकाराची क्रिया संपली। परंतु इथं मात्र लक्षात घेण्यासारखं आहे की भागाकार करत राहिलो परंतु एकच अंक भागाकारामध्ये पुन्हा पुन्हा येत होता। पुन्हा पुन्हा येणे म्हणजे आवर्ती, आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणे। तर हा पुन्हा पुन्हा येत होता म्हणून आपण भागाकाराची क्रिया मध्येच सोडून दिली आणि जो अंक पुन्हा पुन्हा येत होता त्याच्या डोक्यावर मात्र आडवी रेषा ओढली। इथं भागाकाराचा खंड झाला, इथं भागाकाराचा खंड होत नाही, हा अखंडित आहे आणि आवर्ती पण आहे। तर या ठिकाणी हे आपल्याला समजून घ्यावं लागेल की दशांश अपूर्णांक हे 2 प्रकार बघितले आपण, की जिथं खंड पडलेला असतो खंडित दशांश अपूर्णांक असतो, आणि हा एक अपूर्णांक आहे की जिथं हा अखंडित आहे पण आवर्ती आहे, 30-30 संख्या पुन्हा पुन्हा येते पण अखंडपणे येत जाते। मग हे 2 प्रकार, अजून वेगळा प्रकार असू शकतो का? तर हो, दशांश अपूर्णांकाचा अजूनही एक वेगळा प्रकार आहे, तो म्हणजे कोणता, की दशांश अपूर्णांकाचा जेव्हा आपण भागाकार करत जातो त्यावेळेस भागाकार करताना परत 30-30 संख्या पुन्हा पुन्हा येत नाही आणि भागाकाराची क्रिया सुद्धा संपत नाही। तर त्याचंही एक उदाहरण आपण समजून घेऊया, वर्गमूळ 2 या संख्येचं जेव्हा आपण वर्गमूळ शोधायला जातो ना त्यावेळेस भागाकार जेव्हा करतो, वर्गमूळ भागाकार पद्धतीने जेव्हा वर्गमूळ काढतो त्यावेळेस मात्र 1.41 4 1 4 2 1 3 अशा पद्धतीने ही भागाकाराची क्रिया सुरू राहते, परंतु अंक पुन्हा पुन्हा येत नाही, आवर्ती होत नाही। म्हणजे हे अखंडित दशांश अपूर्णांकाचं रूप आहे, हे अखंडित दशांश अपूर्णांकाचं रूप आहे परंतु हा आवर्ती आहे, हा अंक पुन्हा पुन्हा येतो, इथं मात्र खंड पडलाय। अशा प्रकारे दशांश अपूर्णांकाचे एकूण 3 प्रकार आहे, एक म्हणजे खंडित दशांश अपूर्णांक, एक अखंडित आवर्ती दशांश अपूर्णांक, तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अखंडित अनावर्ती दशांश अपूर्णांक। ज्या संख्या वर्ग संख्या नसतात त्यांचं जे दशांश रूप येतं ते मात्र अखंड अनावर्ती स्वरूपाचं असतं। उदाहरणार्थ वर्गमुळात
तीन वर्गमुळात दोन आता मी इथे एक दशांश अपूर्णांक घेतला तो दशांश अपूर्णांक आहे 1.325 आता ह्या दशांश अपूर्णांकातल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काय असते हे पहिल्यांदा समजून घेऊ आणि दशांश अपूर्णांकाचे वाचन कसे करायचे हे पण समजून घेऊ तर दशांश अपूर्णांक जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा त्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत कशी ठरवायची तर त्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती लक्षात ठेवायची दशांश चिन्हाच्या डावीकडच्या ज्या संख्या असतात त्या पूर्ण असतात म्हणजे या ठिकाणी 1 हा पूर्ण आहे परंतु दशांश चिन्हाच्या उजवीकडच्या ज्या संख्या आहेत त्या अपूर्ण आहेत त्या कोणत्यातरी एका विशिष्ट संख्येचा भाग असतात उदाहरणार्थ 3 जो आहे तो दशांश आहे म्हणजे 10 चा भाग आहे हा जो 2 आहे तो 100 भाग आहे आणि हा 5 जो आहे तो हजाराचा भाग आहे ज्याला सहस्र पण म्हणतात मग 3 ची 1 ची स्थानिक किंमत ती 1च येईल 3 ची स्थानिक किंमत तो 10 चा भाग आहे म्हणून आपण त्याला असं लिहू 3/10 2 याची स्थानिक किंमत येईल तो 100 भाग आहे म्हणून 100 पैकी 2 आणि 5 ची स्थानिक किंमत असेल 5/1000 या ठिकाणी हे फार महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा तर दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत आपल्याला ह्या पद्धतीने लिहिते दे त्यानंतर दशांश चिन्हाचा उपयोग करून सुद्धा त्याची स्थानिक किंमत आपण मांडू शकतो ती म्हणजे कशी तर 10चा तिसरा भाग म्हणून तो दशांश स्थळाचं पहिलं घर आहे तर आपण 0.3 हे पहिल्या स्थळावर त्याची स्थानिक किंमत आपण मांडू शकतो त्यानंतर 0.02 कारण हे 2 जो आहे तो दशांश चिन्हाच्या उजवीकडे दुसऱ्या स्थळावर आहे दुसऱ्या स्थानावर आहे आणि 5 ची स्थानिक किंमत काय असेल मग 0.05 अशा पद्धतीने यानंतर आपण ही गोष्ट लक्षात ठेवूया की 3/10 म्हणजेच 3×1/10 त्यानंतर 2/100 म्हणजेच 2×1/100 आणि 5/1000 म्हणजेच 5×1/1000 बघा दशांश अपूर्णांकातली कोणतीही एक संख्या घेऊन आपण तिची स्थानिक किंमत 3 प्रकारे मांडू शकतो एक अपूर्णांकाच्या स्वरूपात व्यवहारी अपूर्णांकाच्या स्वरूपात दुसरी दशांश चिन्हाचा उपयोग करून आणि तिसरी गुणाकाराच्या स्वरूपात ह्या तीनही प्रकारच्या स्थानिक किमती आपण जेव्हा समजून घेतो तेव्हा आपल्याला ह्या तीनही स्थानिक किमतींच्या अर्थाचा उपयोग अनेक प्रकारची उदाहरणं सोडवताना होतो परंतु आपल्याला हे बेसिक जर माहीत नसेल तर मग मात्र आपल्या ते उदाहरणं सोडवताना फार मोठी आपली गडबड होऊन जाते म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायचं की दशांश अपूर्णांकाची रूपांतर ही वेगवेगळ्या प्रकारे करता आली पाहिजे ती करता येतात आणि ती कोणत्या पद्धतीने करता येतात ही या ठिकाणी आपण समजून घेतली यानंतर मी अजून एक दशांश अपूर्णांक घेतला बघा आता ह्या दशांश अपूर्णांकाच्या जे काही संख्या दिसतात त्या संख्यांची सुद्धा आपण स्थानिक किंमत बघूया अगोदरचा दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत आपण समजून घेतली त्याच्यापेक्षा याच्यामध्ये काही वेगळा बदल आहे का आणि तो जर असेल तर तो काय आहे तो पण समजून घेऊ आपण तर बघा या ठिकाणी 8 पूर्ण आहेत कारण दशांश चिन्हाच्या डावीकडे 8 जे असतात त्या 8 ची किंमत 8च ते एकक स्थानची संख्या आहे ती म्हणून तिची किंमत 8च असेल तो पूर्ण आहे आता 5 जो आहे तो 5 कसा मांडायचा तर 5 च्या डोक्यावर आडवी रेषा आहे आणि आडवी रेषा असल्यानंतर आपण ध्यानात ठेवायचं की तो 10चा भाग नाही तर या ठिकाणी ज्याही वेळेस ज्याही संख्येच्या डोक्यावर अशी आडवी रेषा असते तेव्हा तिचा छेद कोणत्या पद्धतीने लिहायचा ते आपण समजून घेऊ जेव्हा आवर्ती दशांश अपूर्णांक असतो तेव्हा जो अंक आवर्ती असतो त्या आवर्ती अंकाची स्थानिक किंमत ह्या पद्धतीने लिहायची असते कारण त्याचा छेद 9 असतो तर आवर्ती 5 ची स्थानिक किंमत 5/9 असते हे आपण कसं समजून घेऊ तर प्रत्यक्ष भागाकार करून बघूया 5 ला 9 ने भाग देऊ आता 9 ने 5 ला भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह द्यावं लागेल इथं 0 देऊ 9/5 = 45 पुन्हा 5 उरले पुन्हा 9/5 = 45 पुन्हा 5 उरले पुन्हा 9/5 = 45 अशा पद्धतीने हा भागाकार सुरू राहील म्हणजे आवर्ती कोण आला तर 5 आला याचा अर्थ असा होतो की आवर्ती 5 अपूर्णांकात रूपांतर जर करायचं असेल तर 5/9 आणि दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर 0.5 आवर्ती अशा पद्धतीने या आवर्ती 5 ची स्थानिक किंमत आपण दाखवू शकतो अजून एक उदाहरण घेतो मी उदाहरणार्थ 7.35 आणि हे दोघेही आवर्ती आहे तर अशा वेळेस या 35 ची स्थानिक किंमत असणार आहे 35/99 तर या ठिकाणी लक्षात घ्या 2 अंक जर असतील तर ते अंशस्थानी जसे तसे लिहायचे आणि त्या 2 अंकांच्या बदल्यात छेदस्थानी 2 वेळा 9 लिहायचे एकच अंक असेल तर 1 वेळा 9 2 अंक असतील तर 2 वेळा 9
आणि तीन अंक जर आवर्ती होत असतील उदाहरणार्थ 0.785 हे तीनही अंक जर आवर्ती असतील तर 785 हा अंशस्थानी आणि त्याच्या बदल्यात 3 वेळा 9 छेदस्थानी हे फार महत्त्वाचं आहे हे सर्वांनी लक्षात घ्या. तर मित्रांनो आज आपण दशांश अपूर्णांकाच्या संबंधित 2-3 फार महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. ते म्हणजे दशांश अपूर्णांक कोणकोणत्या प्रकारचे असतात, दशांश अपूर्णांक 3 प्रकारचे असतात बघितले आपण, त्यानंतर दशांश अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं, दशांश अपूर्णांकामध्ये जे काही अंक असतात त्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत कशी शोधायची आणि ती स्थानिक किंमत किती वेगवेगळ्या प्रकारे आपण मांडू शकतो, म्हणजे अपूर्णांकाच्या रूपातही मांडू शकतो, त्याच्यानंतर दशांश चिन्हाच्या स्वरूपातही मांडू शकतो, त्याच्यानंतर गुणाकाराच्या रूपातही मांडू शकतो. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली की आवर्ती दशांश अपूर्णांक जर असेल तर त्याची स्थानिक किंमत कशी लिहायची असते. यानंतर मी अजून दशांश अपूर्णांकाच्या संदर्भाने फार महत्त्वाचं पण एकदम छोटीशी संकल्पना आहे जी पण ती फार महत्त्वाची आहे, जी समजून घेणं फार गरजेचं आहे, ती पण आपल्याला समजून सांगणार आहे. ती म्हणजे दशांश अपूर्णांकाची तुलना कशी करायची, तर आपण तेही उदाहरण घेऊया. पण त्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जर व्हिडिओ आपण अजूनही पाहत असाल, व्हिडिओ आवडला असेल आपल्याला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, जर काही अडचणी असतील तर कॉमेंट करायला विसरू नका, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर व्हिडिओ आपण अजूनही पाहत असाल तर खाली सबस्क्राईब बटन आहे बघा, आपण विसरून जातो सबस्क्राईब बटन दाबायचं, आणि सबस्क्राईब बटनाच्या शेजारी एक बेल आयकॉन आहे बघा, तो बेल आयकॉन सुद्धा दाबा. तो बेल आयकॉन दाबल्यामुळं या चॅनलवर येणारे जे काही नवनवीन व्हिडिओ आहे ते सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. तर समजून घेऊया अपूर्णांकाची तुलना कशी करायची. आता लहान मोठापणा अपूर्णांकाचा कसा ठरवायचा, उदाहरणार्थ 7.125. आता ह्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपल्या समोर अपूर्णांक येतो किंवा कोणतीही संख्या येते त्यावेळेस उजवीकडची संख्या नेहमी लहान असते आणि डावीकडची संख्या मोठी मोठी होत जाते, कारण हा 1000 भाग आहे, हा 100 भाग आहे आणि हा 10 भाग आहे. तर या ठिकाणी 1 हा मोठा आहे, त्याच्यापेक्षा लहान 2 आहे, त्याच्यापेक्षा लहान 5 आहे, म्हणजे उजवीकडे जाताना संख्या लहान होत जातात आणि डावीकडे जाताना संख्या मोठ्या मोठ्या होत जातात. म्हणजेच जेव्हा आपण याच्या स्थानिक किमती मांडतो 0.1, 0.02 आणि 0.005, तर या ठिकाणी सर्वात लहान ही आहे, त्याच्यापेक्षा मोठी ही, त्याच्यापेक्षा मोठी ही आणि त्याच्यापेक्षा मोठी 7. तर या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा मित्रांनो की दशांश चिन्हाच्या शेजारचं घर आहे ते दशांश आहे म्हणून मोठा, म्हणजे दशांश मोठा असतो, शतांश लहान असतो, सहस्रांश त्याच्याहून लहान असतो, त्याच्याहून लहान 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 अशा पद्धतीने या क्रमाने दशांश संख्या लहान लहान होत जातात. उदाहरणार्थ 0.7 आणि 0.5 याच्यात लहान कोणती मोठी कोणती, तर 0.7 मोठी आहे, 0.5 ही लहान आहे. तसं जरी समजत नसेल तर आपल्याला पुढची एक आयडिया माहित आहे, ती म्हणजे काय की अपूर्णांक त्याचं रूपांतर करून घ्या, 7.10 आणि हे 5.10 आणि आता तुमच्या लक्षात येईल 10 पैकी 5 भाग आणि 10 पैकी 7 भाग, तर 10 पैकी 7 भाग हे मोठे असतात. आता मी एक असं उदाहरण घेतो की जे उदाहरण पाहिल्यानंतर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवताना आपला गोंधळ होऊन जातो आणि आपण चुकीचं उत्तर लिहून मोकळं होऊन जातो. तर या ठिकाणी बघा 0.10, 0.9, 0.8 आणि 0.7 आपल्याला जर सांगितलं की ह्या 4ही दशांश अपूर्णांकापैकी सर्वात मोठा दशांश अपूर्णांक कोणता आहे, तर आपण पटकन ह्या 0.10 टिकमार्क करून किंवा ते उत्तर समजून सांगून मोकळं होऊ शकतो. तर या ठिकाणी हे फसवे उदाहरणं असतात, या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे 0.10 जरी दिसत असला तर 0.1 आहे, हा 0.9 आहे, हा 8 आहे, हा 0.7 आहे, याचा अर्थ हा मोठा असणार आहे 0.9. पण हे सहज स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या प्रत्येकावर 0 ठेवावं लागेल आणि हा 0 ठेवला की आपल्याला लक्षात येतं की 0.90, कारण ते आपल्याला सवय आहे की 10 पेक्षा 90 मोठे, 80 पेक्षा 90 मोठे, 70 पेक्षा 90 मोठे, असं ते एक फसव उदाहरण आहे. तर या ठिकाणी ही पण एक काळजी घ्यायची. चला तर मित्रांनो या प्रकारची उदाहरणं घ्या, त्याचा सराव करा, आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अपूर्णांकाचे पाठीमागचे जर व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर वरती आय बटन आहे किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे मी, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा आपण पाठीमागचे व्हिडिओ पाहू शकता. दशांश अपूर्णांकाच्या व्हिडिओनंतर मी 1 किंवा 2 व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये प्रत्यक्ष उदाहरणं कशी सोडवले जातात अपूर्णांकाच्या संदर्भाने ते मी आपल्याला समजून देणार आहे. अशाच प्रकारे आपल्या चॅनलवरची व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अडचणी असेल तर प्रश्न विचारा. लवकरच घेऊन येईल तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ मी. तोपर्यंत बाय बाय.